न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जातो। तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याचा आजचा हा दिवस आहे। तंबाखूमुळे कॅन्सरसारखे भयंकर रोग होतात आणि हे माहीत असूनही तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण कमी होत नाहीये। पाहूया एक रिपोर्ट। तंबाखू अगदी सामान्य नागरिकापासून ते मोठ्या नेत्या अभिनेत्यांपर्यंत अनेक जण तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात। भारतात तर तंबाखू खाण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे। तंबाखू सेवनानं भारतात 10 लाख लोक दरवर्षी विविध आजारांनी मृत्यूच्या जबड्यात जातात। महाराष्ट्रात साधारणत 36% पुरुष आणि 5% महिला या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात। तंबाखूमुळे दरवर्षी लाखो लोक हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसांचे आजार, टीबी यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात। पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व यासारख्या व्याधी जडण्याचंही प्रमाण तंबाखूमुळं वाढलं आहे। त्याचसोबत कमी वजनाचं व्यंग असलेलं किंवा मृत बाळ जन्माला येणं अशा घटना देखील घडतात। याचा होणारा जो परिणाम आहे, दुष्परिणाम जो आहे, हा दुष्परिणाम खूप मोठा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात, त्याच्यामध्ये आतड्याचे विकार होऊ शकतात, त्याच्यामध्ये कॅन्सरसारखा दुर्धर आजार होऊ शकतो, त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिससारखे, राजयक्ष्मासारखे विकार होऊ शकतात। त्याच्यामुळे ही चिंतेची बाब आहे। कॅनेडियन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार भारताला 2012 आरोग्यासंबंधी इशारा देण्यात आला होता। त्यावेळी 198 देशांमध्ये भारताचं स्थान 123 होतं, ते आता 136 स्थानी पोहोचलंय। तंबाखूमधील 60% जास्त घटक हे कॅन्सरसह विविध आजारांना आमंत्रण देणारे असतात। धूम्रपान देखील आरोग्यासाठी घातक आहे। तंबाखू आणि धूम्रपानामुळं शरीरामध्ये जनुकीय बदल घडतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात। म्हणू शकते वाईट बातमी अशी आहे की तंबाखू सेवनामुळे होणारे जे रोग कर्करोग असतात त्यांना योग्य औषध मिळण्याची शक्यता कमी असते। जे लोक धूम्रपान करतात त्यांना मी सांगू इच्छितो की जर धूम्रपान सोडलं तर पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तुमची कॅन्सर होण्याची शक्यता 50% कमी होऊ शकते। म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया धूम्रपान सोडा। धन्यवाद। आता पाहूया तंबाखूच्या सेवनाचे परिणाम। 2018 भारतात कॅन्सरच्या 11,57,294 रुग्णांची नोंद झाली होती। यामध्ये 7,84,821 जणांचा मृत्यू झाला होता। तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वात मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। त्यासाठी पालकांनी मुलांसमोर स्वतः व्यसन न करण्याचा सूज्ञपणा दाखवला पाहिजे। शालेय वयापासूनच मुलांनी तंबाखू सारख्या अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे। तसंच शहरी भागांमध्ये आलेले गुटख्याचं प्रमाण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये, मी विद्यार्थिनी हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण काही मोठ्या कॉलेजेसच्या बाहेरच्या आवारामध्ये पूर्वी कधी मुली सिगरेट ओढताना दिसत नव्हत्या, ज्या आज आपल्याला बघायला मिळतात। तेव्हा फक्त आजचा दिवस हा तंबाखू विरोधी दिन न मानता प्रत्येक दिवस हा त्यासाठी जनजागृती करणारा असावा, तरच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण कमी होईल। त्यामुळे आज दिवशी असा संकल्प करूया की तंबाखूजन्य पदार्थ आपण स्वतः सेवन करायचे नाही, दुसऱ्याही सेवन करून द्यायची अशी शपथ घेऊया। तीच खरी आज तंबाखूजन्य विरोधी दिन साजरा केल्याचा आनंद लाभणार आहे। प्रशांत गोडसे, AM न्यूज, मुंबई। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।